मी अजय कुमार गोसावी आज आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत याचा उपयोग तुम्हाला सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल हां याचा उपयोग नक्की होईल दुसरं म्हणजे तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं असेल तर तिथं नक्की जॉईन करा कारण तिथं आपले दोन स्पेशल क्लासेस होत आहेत दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ वाजता असे दोन स्पेशल क्लासेस आपण अनअकॅडमी लर्निंग ॲपवर स्प्री क्लासेस आहेत ओके हे सुद्धा क्लासेस फ्री आहेत पण तुम्हाला तिथं लाईव्ह पाहायला मिळतील हे लक्षात असू द्या ठीक आहे तर आज आपण मिळणार जोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अखिल भारतीय नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती डॅश डॅश करू शकतात ऑप्शन आहेत संसद ठराव करून संसद कायदा करून राष्ट्रपती आदेश पारित करून का केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून तर याचं उत्तर येतं ते म्हणजे आता दोन ऑप्शन बघा पहिलं आणि दुसरं याचं उत्तर येतं ते म्हणजे संसद कायदा करून अशा प्रकारचा अखिल भारतीय सेवा नियमन करू शकतात ओके आता संसद कायदा करून म्हटल्यानंतर हा जो अखिल भारतीय सेवा आहे या अखिल भारतीय सेवा तयार करण्याचा करण्याचा स्पेशल अधिकार कोणाचा येतो तर तो येतो राज्यसभेचा कोणाचा येतो राज्यसभेचा ठीक आहे राज्यसभेला राज्यघटनेतला आर्टिकल आहे तीनशे बारा कोणता आर्टिकल आहे तीनशे आर... बारा नुसार त्यांना तो स्पेशल अधिकार मिळतो ओके तर तीनशे बारा नुसार राज्यसभा काय करतं तर दोन तृतीयांश बहुमताने तो ठराव पारित करतं दोन तृतीयांश बहुमतानं तो ठराव पारित करत आणि तो ठराव पारित केल्यानंतर ओके तो ठराव मग परत काय होतं लोकसभेनं त्याला अनुमोदन दिलं की अशा प्रकारचे अखिल भारतीय सेवा निर्माण करता येते ओके हे लक्षात असू द्या दुसरं म्हणजे अखिल भारतीय सेवा म्हणजे लेटेस्ट कोणती करण्यात आली होती तर एकोणीसशे सहासष्ट साल आहे कोणतं साल आहे एकोणीसशे सहासष्ट साली भारतीय वनसेवा याची निर्मिती झाली होती कोणतं भारतीय वनसेवा ओके हे लक्षात ठेवा ओके okay, तर आपला हा पहिला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे दोन विधान विधानं दिली त्या विधानामधून तुम्हाला योग्य विधान कोणतं ते ओळखायला सांगितले विधान कशाच्या संदर्भातले तर सार्वजनिक उपक्रमावरील समिती याच्या संदर्भामध्ये असलेली विधान आहे पहिलं स्टेटमेंट आहे सार्वजनिक उपक्रमावरील समितीची स्थापना एकोणीसशे चौसष्ट मध्ये करण्यात आली सध्या समितीमध्ये लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच सदस्य असतात असं म्हटले समिती नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा सार्वजनिक उपक्रमावरला अहवाल तपासते तर दिलेल्या स्टेटमेंट मधून कोणतं विधान योग्य आहे असं विचारले ओके कोणतं विधान योग्य आहे प्रश्न बघितला सार्वजनिक उपक्रमावरची समिती कधी स्थापन झाली एकोणीशे चौसष्ट हे बरोबर आहे ठीक आहे एकोणीसशे चौसष्ट हे इयर बरोबर आहे ठीक आहे एकोणीसशे चौसष्ट बरोबर ओके एक मिनिट ओके एकोणीसशे चौसष्ट हे इयर बरोबर आहे ठीक आहे एकोणीसशे चौसष्ट ठीक आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सार्वजनिक उपक्रमावरील समितीची स्थापना झाली असं जर म्हटलं तर कृष्ण मेनन समिती कोणती समिती येते कृष्ण मेनन समिती या समितीच्या शिफारशीमुळे सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना झालेली आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे हे लक्षात असू द्या ओके त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तर सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये पहिलं शर्ट बरोबर येतं दुसरं बघितलं तर ते चुकीचं आहे का तर सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये असणारे सदस्यांची संख्या किती आहे तर ते आहेत बावीस सदस्य ओके या बावीस सदस्यांची जर फोड बघितली तर पंधरा सदस्य असतात लोकसभेमधनं पंधरा सदस्य कुठून असतात तर लोकसभेमधनं सात सदस्य असतात राज्यसभेमधनं सात सदस्य असतात राज्यसभेमधनं तर हे लक्षात ठेवा ओके पंधरा आणि बावीस याचा अर्थ दहा आणि पाच दिले याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे याचा अर्थ ब चुकीचा आहे ब चुकीचा आहे म्हणजे हा ऑप्शन चुकीचा हा ऑप्शन चुकीचा ठीक आहे त्यानंतर पहिलं विधान बरोबर आहे एकही योग्य नाही म्हणजे चौथाही ऑप्शन चुकीचा म्हणजे उत्तर काय राहिलं तुमचं पर्याय क्रमांक एक आणि सी हे तुमचं बरोबर आहे हे तुमचं उत्तर राहतं याच्या व्यतिरिक्त तीन महत्वाच्या समित्या ओके एक म्हणजे आपली सार्वजनिक उपक्रम झाली बरोबर आहे त्यानंतर दुसरी महत्वाची समिती येते ती म्हणजे अंदाज समिती ओके अंदाज समिती आपण म्हणतो अंदाज समिती म्हटलं याची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली तर जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार स्थापना झाली याच्यामध्ये अंदाज समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात तर तीस सदस्य असतात आणि या तीसच्या तीस सदस्य हे कशामधून असतात तर लोकसभेमधून असतात दुसरी समिती असते आणखी एक ती म्हणजे लोकलेखा समिती कोणती समिती येते लोकलेखा समिती पब्लिक अकाउंट कमिटी असं म्हणतो लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या साली झाली असं विचारलं तर एकोणीशे एकवीस साली एक एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं ठीक आहे आणि लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात तर बावीस सदस्य असतात बावी ते सुद्धा याच्यासारखं स्ट्रक्चर आहे तर बावीस सदस्य आहेत पंधरा लोकसभेमधनं आणि सात राज्यसभेमधनं ओके सात सदस्य कशामधनं राज्यसभेमधनं तर या गोष्टी फक्त लक्षात राहू द्या अंदाज समितीमध्ये त्याला काटकसर करणारी समिती म्हणून सुद्धा ओळखलं जातं ही जी लोकलेखा समिती आहे ओके ही जी समिती आहे कोणती लोकलेखा ठीक आहे लोकलेखा समिती या लोकलेखा समितीचा अध्यक्ष काय असतो विरोधी पक्षातला असतो तर एकोणीसशे सदुसष्ट सालापासून असा संकेत पाळला जातोय अशा प्रकारे कुठं प्रोव्हिजन नह दिली नाही की असा लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातला असावा तर एकोणीसशे सदोतीस साला सदुसष्ट सालापासून अशा प्रकारचा एक संकेत पाळला जातोय हे लक्षात ठेवा म्हणजे सार्वजनिक उपक्रमावरची समिती अंदाज समिती आणि लोकलेखा समिती या तिन्ही समित्या खूप महत्वाच्या प्रश्न आहे शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक डॅशडॅश यांनी काँग्रेस रेडिओ करता उपकरण व तंत्रज्ञ पुरवले ठीक आहे चंद्रकांत बाबूबाई झवेरी विठ्ठलदास के झवेरी राम मनोहर लोहिया आणि नानक मोटवानी आता शिकागो रेडिओ आता हे प्रश्न का विचारला काँग्रेस रेडिओ हा शब्द वापरलाय ओके okay? काँग्रेस रेडिओ म्हणजे कसं तर हे लक्षात घ्या अगोदर इथं इथं काय येतं ना हे तुम्हाला अगोदर तिथं समजणं गरजेचं आहे ठीक आहे आता इथं काँग्रेस रेडिओ असा शब्द प्रयोग का वापरला तर एकोणीसशे बेचाळीस साल एकोणीसशे बेचाळीस साल ओके okay? एकोणीसशे बेचाळीस मध्ये जे भूमिगत रेडिओ केंद्र चालवली जात होती भूमिगत रेडिओ म्हणजे मुंबईमध्ये बघितलं तर भूमिगत रेडिओ केंद्र चालवली जात होती त्याच्या संदर्भामध्ये येणारी महत्वाची नावं कोणती असं जर विचारलं तर पहिलं नाव येतं ते म्हणजे उषा मेहता पहिलं नाव येतं त्यामध्ये ते म्हणजे उषा मेहता हे आपण ऑलरेडी याच्या अगोदर बऱ्याच वेळा कवर को केलं होतं उषा मेहता ओके उषा मेहता त्याच्यानंतर हे जे चंद्रकांत झवेरी झवेरी बंधू जे म्हटलं जातं चंद्रकांत झवेरी किंवा विठ्ठलदास झवेरी हे जे सगळे झवेरी बंधू येतात तर तेही ते त्या रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळतील ओके ह्याच्यामध्ये आणखी दोन नावं महत्त्वाची आहेत याच्यामध्ये आणखी दोन सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहेत तेही तुम्हाला तिथं पाहावं लागेल ओके त्या दोन नावामधलं पहिलं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे बाबूबाई खाकर ओके बाबूबाई खाकर हे एक नाव महत्त्वाचं आहे या भूमिगत काँग्रेस रेडिओमध्ये भाऊबाई खाकर किंवा जगन्नाथ ठाकूर म्हणून पण नाव येतं था। जगन्नाथ ठाकूर ही तर हे भूमिगत रेडिओ केंद्र चालवण्यामध्ये यांचं महत्वाचं योगदान आहे आणि ही भूमिगत रेडिओ केंद्र चालवण्यासाठी कुणी योगदान दिलं तर हे शिकागो रेडिओ टेलिफोन कंपनीचे मालिक होते ना तर त्यांचं नाव आहे नानक मोटवानी ओके ह्या नानक मोटवानी यांनी त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान पुरवलं होतं म्हणजे हे त्यामध्ये असलेले सदस्य तंत्रज्ञान पुरवलं नानक मोटवानी दुसरं म्हणजे ही जे काँग्रेस रेडिओ किंवा भूमिगत रेडिओ केंद्र चालवण्यासाठी कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे चालवण्यात आली तर ते होते डॉक्टर राम मनोहर लोहिया मार्गदर्शन कोणाचं होतं तर डॉक्टर राम मनोहर लोही यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होतं मग हाही पॉईंट तुम्हाला तेवढं लक्षात ठेवावा लागेल ओके आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात डॅश डॅश येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र या वृत्तपत्राची भूमिका महत्वाची होती सातारा महाड तरवडी वाय ओके दिनमित्र म्हटलं की कुणाच इथून सुरुवात आयोगाला प्रश्न विचारले जातात वृत्तपत्र म्हटलं मुकुंदराव पाटील हे नाव तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे कोणतं नाव मुकुंदराव पाटील ठीक आहे मुकुंदराव पाटील हे नाव महत्वाचं आहे ठीक आहे इथे मी जे लिहिलंय दोन स्पेशल क्लासेस दुपारी एक आणि रात्री नऊ ला तर हे अन आपले स्पेशल क्लास होत आहेत ठीक आहे माझे स्पेशल क्लास होत आहेत अन हे स्पेशल क्लास होत आहेत ओके दुपारी एक आणि रात्री नऊ ला त्यासाठी तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल हे लक्षात घ्या फ्री हे सुद्धा काय क्लासेस आहेत मुकुंदराव पाटील दिनमित्र सुरू केलं कुठून सुरू केलं अहमदनगर मधून एवढं माहीत असतं आपल्याला ओके अहमदनगर मधला तालुका कोणता विचारलं तर तालुका येतो नेवासा कोणता तालुका म्हटलं तर नेवासा तालुका आणि प्रश्न विचारताना विचारलाय अहमदनगर पण दिल नाही नेवासा पण दिल नाही डायरेक्ट पर्टिक्युलर ठिकाण दिले नेवासामध्ये मध्ये म्हटलं की तरवडी या ठिकाणावरनं हे वृत्तपत्र सुरू केलं होतं नाव काय मुकुंदराव पाटील दिनमित्र त्यानंतर मन्नू गोंड आणि चेत्तू कोइको यांच्या नेतृत्वाखाली डॅशडॅश येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला बैतूल सिद्धापूर अंकोला का, कासारगोड तर याचं उत्तर आहे जंगल सत्याग्रह म्हटलं की बैतूल या ठिकाणा करण्यात आला मध्य प्रांतामधलं ते ठिकाणी येत होतं मध्य प्रांत ओके दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये विचार केलं जंगल सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर जंगल सत्याग्रह ओके okay. तर बापूजी आणि हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बापूजी आणि पुसद पुसदचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो बापूजी आणि हे नाव तुम्हाला लक्षात ठेवा लागेल त्यानंतर आपण जंगल सत्याग्रह बघतोय ओके okay. आणखी एक जंगल सत्याग्रह होता तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातला कुठला होता अहमदनगर अहमदनगरमध्ये ठिकाण येतं संगमनेर ओके अहमदनगर मधले ठिकाण येतं संगमनेर या ठिकाणी झालेला जो जंगल सत्याग्रह होता या जंगल सत्याग्रहाचे सूत्रधार कोण असं जर विचारलं त्याचा संदर्भ येतो घाटाळा सरांचं इतिहास पुस्तक ओके घाटाळा सरांचं इतिहास पुस्तक त्याच्यामध्ये तीन नाव येतात पहिलं नाव आहे रामकृष्ण महाराज अहमदनगर जंग संगमनेर मधला जंगल सत्याग्रह पहिलं नाव येतं रामकृष्ण महाराज सूत्रधारापैकी ओके दुसरं नाव त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे लालजी पेंडसे दुसरं नाव काय येतं लालजी पेंडसे ओके okay? आणि तिसरं नाव त्याच्यामध्ये येतं श्रीपाद शंकर नवरे okay? को, तर ही नाव लक्षात ठेवायची ओके अहमदनगर जंगल सत्याग्रह म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातले दोन आणि प्रश्न विचारला होता मन्नू गोंड आणि चेतू कोईको यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह कुठं करण्यात आला तर बैतूल मध्य प्रांत होता हा प्रश्न सुद्धा एकदा विचारला एम पी सीनं ठीक आहे सध्या चर्चेतला इशू म्हणजे राष्ट्र आपलं शैक्षणिक धोरण ठीक आहे त्याचं पहिलं शैक्षणिक धोरण कोणतं होतं एकोणीसशे शहाऐंशी त्याच्या जागी नवीन धोरण येईल तर एकोणीसशे शहाऐंशी च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली कोणतं पहिलं नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले असं विचारले एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली कोणतं नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले नागपूर बुलढाणा नंदुरबार अमरावती अशा टाइपचा प्रश्न जेव्हा दिले जातं पहिलं विचारलं याचा अर्थ इथे दोन ऑप्शन दिलेत ए आणि बी डी बी आणि सी तर हे तुमचं इलिमिट होऊन जातं लगेच म्हणजे जा उत्तर तुमचं शोधायचं झालं तुम्हाला तर ह्या ए आणि डी ऑप्शनमधून शोधावं लागेल याचा अर्थ एक तर नागपूर असेल किंवा एक तर अमरावती असेल ठीक आहे तर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पहिलं नवोदय महाविद्यालय म्हटलं पहिलं म्हटलं तर ते येतं अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं अमरावती जिल्ह्यामध्ये ठीक आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पहिलं नवोदय महाविद्यालय सुरू करण्यात आलेलं होतं आणि ते अमरावतीमधलं कोणतं ठिकाण जर विचारलं नवसारी नवसारी जे ठिकाणी येतं दुसरं जर विचारलं दुसरं जर विचारलं तर ते येतं बुलढाणा जिल्हा दुसरं जर विचारलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि शेगाव त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद राज्य विधीमंडळ तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आदिवासी लोकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली ठीक आहे तीनशे पस्तीस छत्तीस दोनशे पंच्याहत्तर e, एक तीनशे तीस तीनशे बत्तीस दोनशे चोवीस एक आणि दोनशे चोवीस दोन आता याचं उत्तर बघितलं ए सी बी ए डी डी आणि असं दिलं आहे तर तुम्हाला तर सी ऑप्शन दिसतो तीनशे तीस तीनशे बत्तीस तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे सध्या चर्चेत असलेला पॉईंट म्हणजे ओके सध्या कोणता पॉईंट चर्चेत आहे एकशे चारवी घटना दुरुस्ती सध्या कोणता पॉईंट चर्चेत आहे एकशे चारवी घटना दुरुस्ती ओके कशा संदर्भात येते एकशे चारवी घटना दुरुस्ती तर ते ये येते राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण कुठलं तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये दिलं जाणार विधानसभा आणि लोकसभेमध्ये दिलं जाणारं जे राजकीय आरक्षण आहे प्रत्येक ह्याचं कोणासाठी एस सी आणि एस टी ओके तर एस सी एस टी साठी असलेलं राजकीय आरक्षण आता दोन हजार तीस पर्यंत वाढवले कधीपर्यंत वाढवले दोन हजार तीस पर्यंत परंतु याच्यामध्ये अँग्लो इंडियन जे होतं अँग्लो इंडियन ओके okay? त्यांचं राजकीय आरक्षण दिलं का ना हो okay? 330, 431, आता नाही दिलं त्याच्यामुळं हा न्यूज चर्चेत होती ओके तर याच्यासाठी आर्टिकल येतात तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे बत्तीस ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न काय म्हटलंय राज संसद राजविधी मंडळ आणि स्थानिक सर्व संस्थेमध्ये परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे ही भारतीय राज्यघटनेतली जे आर्टिकल आहेत तीनशे तीस एकतीस बत्तीस आणि तेहत्तीस हे तिन्ही लक्षात ठेवायची इथं लक्षात ठेवताना काय करायचं इथं एस सी एस टी इथं काय करायचं अँग्लो इंडियन परत इथं काय करायचं एस सी एस टी इथं काय करायचं अँग्लो इंडियन हे सगळे आरक्षण कशासाठी दिलं जातं राजकीय आरक्षणाच्या संदर्भात पहिले जे दिले, दिले तीनशे तीस एस सी ती एस टी म्हटले तर ते कशासाठी लोकसभेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये एस सी एस टी साठी असलेलं राजकीय आरक्षण जे जा म्हटलं जातं तर ते कोणत्या आर्टिकल नुसार दिलं जातं तर आर्टिकल तीनशे तीस नुसार दिलं जातं आता अँग्लो इंडियनच्या पुढे इथं काय लिहायचं लगेच लोकसभा लिहून घ्यायचं ओके काय लिहून घ्यायचं लोकसभा म्हणजे राज्यघटनेतलं जे तीनशे एकतीस आर्टिकल आहे हे इंडियन इंडियनसाठी लोकसभेमध्ये असणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भात आहे पण सध्या दिले का ते एकशे चाराव्या घटनाद्रुस्तीनं ना दिलेलं नाहीये त्यानंतर एस सी एसटी म्हटलं ह्याच्या पुढे लगेच लिहून घ्यायचं विधानसभा ओके तीनशे तीस एकतीस बत्तीस तेहतीस आणि ह्या अंग्लो इंडियनच्या पुढे परत लिहून घ्यायचं विधानसभा ओके okay, आलं लक्षात म्हणजे हे, हे जे तीनशे बत्तीस आर्टिकल आहे तरी कशा संदर्भात येतं एससी ये एस टी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात पण कुठं विधानसभेमध्ये तीनशे तेहतीस आर्टिकल कुठं लक्षात येतं तर त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये अँग्लो साठी असलेल्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये येतं चर्चेतला मुद्दा काय आहे तर एकशे चारवी घटना दुरुस्ती ठीक आहे एकशे चार म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर म्हणजे फक्त सी बरोबर आहे आता चर्चेतला मुद्दा काय एकशे चारवी घटनादुरुस्ती बरोबर मग आता ज्या आपल्या घटनादुरुस्त्या होत्या घटनादुरुस्त्या होत्या त्या चेंजेस कशा झाल्या म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर बघावं लागेल भारतीय राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तर तेव्हा फक्त एकोणीशे साठ पर्यंतच राजकीय आरक्षण दिलं होतं एकोणीशे साठ नंतर वेगळ्या घटनादुरुस्त्या झाल्या म्हणजे आठवी या घटनादृष्टींची मी आकडे आकडेवारी लिहित ठीक आहे आठवी घटनादृष्टी ओके okay, पहिली घटनादृष्टी झाली ती आठवी आठव्या घटनादृष्टीनं काय केलं तर हे एस सी एसटी आणि अँग्लो इंडियन समाजाचं जे विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे राजकीय आरक्षण होतं ना तर ते एकोणीसशे सत्तर पर्यंत वाढवलं पहिलं राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर दिलं होतं एकोणीसशे साठ पर्यंत हे वाढवलं कधीपर्यंत एकोणीसशे सत्तर पर्यंत तेवीसाव्या घटनादृष्टीने काय केलं पुन्हा दहा वर्षांनी हे आरक्षण वाढवलं एकोणीसशे ऐंशी पर्यंत पंचेचाळीसव्या घटनादृष्टीनं काय केलं पुन्हा दहा वर्षासाठी आरक्षण वाढवलं एकोणीशे नव्वद पर्यंत बासष्टव्या घटनादृष्टीनं काय केलं पुन्हा आरक्षण वाढवलं दोन हजारपर्यंत त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी एकोणऐंशीव्या घटनादृष्टीनं काय केलं हे आरक्षण वाढवलं दोन हजार दहा पर्यंत आणि पंच्याण्णव्या घटनादृष्टीनं काय केलं हे आरक्षण दोन हजार वीस मध्ये वाढवलं पण आता जी चर्चेत आलेली घटनादृष्टी आहे पण पण आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्या आता मी जे काय सांगतोय ना ते लक्षात घ्या आता जे मी सांगतोय ना ते लक्षात घ्या ओके कारण आता एकशे चारवी घटनादुरुस्ती जे आहे एकशे त्या चारव्या घटनादुरुस्तीनं काय केले विधानसभे आणि लोकसभेमधलं असलेलं राजकीय आरक्षण दोन हजार तीस पर्यंत वाढवले ठीक आहे पंचाव्या घटनादुरुस्तीनं दोन हजार वीस पर्यंत वाढवलं होतं पंचवीस जानेवारी दोन हजार तीस पर्यंत वाढवले ओके आता अँग्लो इंडियनचा मात्र याच्यामध्ये समावेश केला नाही म्हणजे आठव्या घटनादुरुस्तीपासून पंच्याण्णव्या घटनादुरुस्तीपर्यंत एस सी एस टी आणि अँग्लो इंडियनचं राजकीय आरक्षण वाढवलं जात होतं मात्र एकशे चारवी घटनादुरुस्ती जी झाली आता दोन हजार एकोणीसमधली तर यानं काय केलंय तर ते रिझर्वेशन दिलेलं नाही त्याच्यामुळे हा न्यूज चर्चेत आलेली होती हे लक्षात राहू हो द्या ओके म्हणजे याचा अर्थ काय झाला तीनशे तीस पासून सगळं समजलं आता याच्या व्यतिरिक्त हे दोनशे पंच्याहत्तर आर्टिकल दिले दोनशे पंच्याहत्तर आर्टिकलमध्ये काय दिले तर केंद्राकडनं राज्याला दिली जाणारी अनुदान केंद्राकडून राज्याला दिली जाणारी अनुदान आहेत ना त्याच्या संदर्भामध्ये ते येतं त्यानंतर दोनशे चोवीस आर्टिकल मध्ये काय येतं तर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये येतं ठीक आहे म्हणजे हा एक आपला असा प्रश्न होता उत्तर येते पर्याय क्रमांक दोन म्हणजे फक्त सी बरोबर समजलं ठीक आहे जवळ पुढचा प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोळींच्या उठाव संघर्षाबाबत कोणतं विधान अयोग्य ठरेल म्हंटले अयोग्य ठरेल कोळींनी तीन टप्प्यामध्ये उठाव केला अठराशे चोवीस एकोणचाळीस पंचेचाळीस सुमारे मध्ये अप्रॉक्सिमेटली म्हटले ठीक आहे कोळी साधे कोळी डोंगरी कोळी तसेच सोन कोळी महादेव कोळी इत्यादीमध्ये विभागले होते इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत असं दिले आणि चौथा दिले वरीलपैकी एकही ये नाही अयोग्य कोणता आहे तर यातलं एकही अयोग्य नाही याचा अर्थ काय सर्व विधान बरोबर सर्व विधान बरोबर आहे आता कोळ्यांच्या उठावामध्ये म्हटलं तर सुरुवातीला अठराशे चोवीस ते अठ्ठावीसची रेंज ओके याच्यामध्ये उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली केला तो लक्षात घ्या आणि डायरेक्ट अठराशे चव्वेचाळीस पंचेचाळीस मध्ये उठाव कोणाच्या नेतृत्वा केला ती नाव लक्षात घ्या मधला जो आहे एकोणी एकोण अठराशे एकोणचाळीसच्या उठावाचा स्पेशल असा कोणता नेता नव्हता अठराशे चोवीसच्या रेंजमध्ये जो उठाव झाला होता तर तो कोणाच्या नेतृत्वात झाला असं जर विचारलं तर रामजी भांगडिया ओके रामजी भांगडिया हे नाव येतं आणि अठराशे चव्वेचाळीस पंचाळीस मध्ये जो उठाव झाला तर तो कोणाच्या नेतृत्वात झाला तर त्याचं नाव येतं रघु आणि बापू भांगडिया म्हणजे हे भांगडिया आहेत पण रामजी कधी आहे आणि रघु आणि बापू कधी आहे ना याच्यावर तुम्हाला कम्प्युजन केलं जाईल तर हे लक्षात असू द्या ठीक आहे तर याचं उत्तर येते वरीलपैकी एकही अयोग्य नाही त्यानंतर ते पुढचा प्रश्न आहे बापूजी आणि पुसद मध्ये दहा जुलै एकोणीशे तीस रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केलं उत्तर आहे त्यांनी राखीव जंगलामधून गवत कापून जंगल कायदा जंगल कायदा म्हटलं की उत्तर येतं डायरेक्टली बापूजी आणि ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जहाल काळात केसरी आणि मराठा जनजागृतीत आघाडीवर होते टिळक व आगरकर यांच्याशी कसे संबंधित होते ठीक आहे केसरी इंग्रजीत मराठा मराठीत एक अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू केलं आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचं संपादन केलं वरीलपैकी के दोन्ही विधाने बरोबर वरीलपैकी एकही विधाने बरोबर नाही दिलेल्या प्रश्नामधून लक्षात घ्या यामधून वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही आहे वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही केसरी म्हंटले आता याच्यामध्ये दोन गोष्टी पहिल्यांदा मराठा सुरू केला ओके त्यानंतर केसरी सुरू केलं हा क्रम ओके कधी सुरू केलेला आहे अठराशे एक्क्याऐंशी मराठा केसरी सुद्धा लगेच अठराशे एक्क्याऐंशी लिहून घ्यायचं मराठा मराठा सुरू केले म्हटले की दोन जानेवारी केसरी म्हटलं की चार जानेवारी ओके हे पहिले क्लिअर झालं आता मराठा जे होतं मराठा जे होतं तर ते कोणत्या भाषेमधून होतं इंग्रजी भाषेमधून मराठा जे होतं ते कोणत्या भाषेमधून होतं इंग्रजी आणि इंग्रजी भाषा म्हटलं की टिळक त्याचे संपादक होते टिळकांकडे होतं मग केसरी कोणत्या भाषेमध्ये होतं म्हटलं की मराठा भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये मराठी भाषा म्हटलं की आगरकर त्याचे संपादक होते कळालं काय सांगितलं मी पहिल्यांदा केसरी सांगितलं अठराशे एक्क्याऐंशी मग मराठा आणि केसरी दोन्हीमध्ये ओके आता केसरीचं इंग्रजी म्हटलंय डेफिनेटली चुकीचं आहे केसरी कशामध्ये होतं मराठामध्ये होतं त्या मराठी भाषेमध्ये त्यामुळे हे चुकीचं आहे मराठा मराठीत नाही मराठा इंग्रजीमध्ये होतं त्यामुळे हेही चुकीचं आहे त्यामुळे पहिलं चटमेंट चुकीचं येतं आगरकरांनी मराठीचं केलं का नाही आगरकरांनी केसरीचं संपादन केलं त्यांनी अठराशे सत्त्याऐंशी साली आगरकरांनी काय केलं केसरीचा राजीनामा दिला होता अठराशे सत्त्याऐंशी साली ओके आणि अठराशे अठ्याऐंशी साली त्यांनी सुधारक सुरू केलं ओके okay, हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे सन एकोणीशे ओके okay, सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुरू केलेलं बहिष्कृत भारत काय होतं बहिष्कृत भारत हे काय होतं तर पाक्षिक होत हे लक्षात असू द्या एकोणीशे सत्तावीस म्हणलं तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस थोडस सा स्पेसिफिकली सांगायचं झालं सा तर हे लक्षात घ्या ओके okay, बहिष्कृत भारतला बहिष्कृत भारतसाठी मदत कोणी केली असं म्हटलं बहिष्कृत भारतसाठी मदत कोणी केली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येते सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाड यांनी बहिष्कृत भारतला आर्थिक मदत केलेली होती सयाजीराव गायकवाड ओके आणि जे मूक नाईक होतं मूक नाईक ओके जे मूक नाईक होतं मुकनाईक सुरू केलं होतं एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस शंभर वर्ष होऊन गेले त्याला एकतीस जानेवारी वीस एकोणीसशे वीस आणि मूक नाईक साठी मदत कोणी केली होती तर शाहू महाराजांनी केली होती मदत कोणी केली होती शाहू महाराजांनी किती केली होती तर पंचवीसशे रुपयांची शाहू महाराजांनी मदत केली होती हे दोन गोष्टी कळाल्या बहिष्कृत भारतला मदत म्हटलं असं हे जवळ गायकवाड मोक मदत म्हटलं तर शाहू महाराज हे लक्षात असू द्या हे एवढं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील तीन विधानांचा विचार करा दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली डेफिनेटली बरोबर आहे बी स्पेसिफिक सांगायचं झालं तर हे पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस ओके दलितांच्या राजकीय हक्कासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन झाला स्वतंत्र मजूर पक्ष म्हटलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस दुसरं आहे त्यांनी असं म्हटलं होतं की मी जरी मी हिंदू हिंदू जन्माने हिंदू म्हणून आलो असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही डेफिनेटली बरोबर आहे ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी बुद्ध धर्म स्वीकारला तर लक्षात घ्या ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांचं निधन कधी झालंय डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत याचा अर्थ काय बरोबर कोणती स्टेटमेंट आहेत यातलं चुकीचं काहीच नाही आहे याच्यातल्या सर्वच सर्व बरोबर पुढील पैकी कोणत्या स्त्रीनं विदर्भातल्या स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली उत्तर आहे जाईबाई चौधरी लक्षात ठेवा जाईबाई चौधरी विदर्भातल्या स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केलेली होती पुढचा प्रश्न आहे खाली विधानांचा विचार करा डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डेफिनेटली बरोबर आहे परीक्षेला काय विचारलं तर माहिती आहे का ही समीती अपना तारिक है। मैं संगतो। तारिक है। मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती एक्झॅक्टली तारीख पाठ असणं गरजेचं आहे मी अजूनही सांगतो याची तुम्हाला एक्झॅक्टली एक तारीख पाठ असणं गरजेचं आहे मसुदा समिती म्हटलं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा <x -2> समिती म्हटलं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे लक्षात राहू द्या अय्यर अय्यंगर अपेक्षित सदस्य होते खांडेकर सदस्य होते का डेफिनेटली नाहीये त्यामुळे तुमचं उत्तर काय आहे फक्त बरोबर आहे ओके खांडेकर नव्हते कृष्णमजारी साधुअल माधवराव बरेच लोक होते पण त्याच्यामध्ये एच डी खांडेकर एच जे खांडेकर नव्हते पुढचा प्रश्न आहे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण सिंपलच आहे ग्रेट रिबेलियन म्हटलं की अशोक मेहता ओके एस एन सेन यांचं कोणतं पुस्तक आहे फक्त अठराशे सत्तावन्न जे आहे अठराशे सत्तावन्न वरच अठराशे सत्तावन्न हे निस्त पुस्तक म्हटलं तर तुम्हाला एसएनसीन येतं खाली काय दिले विनायक दामोदर सावरकर म्हणजे व्ही डी सावरकर म्हटले त्यांचं कोणतं पुस्तक इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ओके एटीन फिफ्टी सेवन स्वातंत्र्य समर जे म्हटलं जातं तर ते सावरकरांचे आहेत ओके आणि द ग्रेट रिबिलियन म्हटलं की अशोक मेहता ग्रेट रिबिलियन म्हटलं की द अशोक मेहता हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दारिद्र रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे वाक्य कोणाचं आहे ओके त्याचं उत्तर येते फक्त क म्हणजे एम एस स्वामीनाथन त्यांचं ते वाक्य एम एस स्वामीनाथन यांचं ते वाक्य आहे ओके तुम्हाला असं विचारलं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कोणी लागू केल्या कोणत्या राज्यानं लागू केला पहिलं राज्य स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू करणार रा पहिलं राज्य कोणतं तर त्याचं उत्तर तर दिल्ली दिल्ली राज्य सरकार हे पहिलं आहे की ज्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या एम एस स्वामीनाथन म्हटल्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार सध्या करंट रिलेटेड चर्चेत आहे बरं का जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर यांना दिला जागतिक अन्न पुरस्कार किती सालाचा दोन हजार वीस चा कुणाला दिला डॉक्टर रतनलाल यांना दिलेला होता ओके जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली सुरुवात असं जर विचारलं एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि पहिला पुरस्कार कोणाला दिलाय एकोणीशे सत्याऐंशी साली पहिला पुरस्कार दिलाय डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना तर दारिद्र्यूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे कोणाचं मत आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं एम एस स्वामीनाथन हे लक्षात असू द्या ठीक आहे तर आजच्या मध्ये आपण एवढे महत्वाचे प्रश्न पाहिले तुम्ही जर मला अनअकॅडमीवर फॉलो केलं नसेल अनअकॅडमीवर अन फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा दररोज दोन स्पेशल क्लासेस आपले तिथे होत आहेत दुपारी एक आणि रात्री नऊ ला तुम्हाला काय करायचंय फक्त अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून आहे ठीक आहे लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं एम पी एस सी सिलेक्ट करायचं आहे आणि एम पी एस सीमध्ये गेल्यानंतर स्पेशल क्लासमध्ये जायचं आहे ठीक आहे स्पेशल क्लासमध्ये आणि या स्पेशल क्लासमध्ये फक्त माझं नाव सर्च करायचं आहे नाव आहे अजय कुमार गोसाळ ठीक आहे नाव आहे अजय कुमार गोसवाई तर तुम्हाला तिथं माझे लेक्चर्स पाहता येतील दररोज फ्री आहेत हे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे दररोज दोन तास फ्री आहेत बारा एक ते दोन आणि रात्री नऊ ते दहा याच्या अगोदर झालेले जवळजवळ एकशे नव्वद प्लस क्लासेस आहेत तिथं माझे तुम्ही इथे जाऊन पाहू शकता तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल ओके हे सगळं फ्री आहे तुमच्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी थांबवूया